नमस्कार मैत्रिणींनो, मी विजया विजया या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी तुम्हाला आज कोल्हापूरची पारंपरिक स्वीट डिश मखमल पुरी दाखवणार आहे. चला साहित्य बघूया. मी भाजलेले खसखस घेतलेले आहे, 2 चमचे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, ते पण भाजलेलं आहे, आणि तिळी सुद्धा भाजून घेतलेले आहेत 2 चमचे. 1 चमचा मी रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे, वेलचीपूड घेतलेली आहे, मैदा घेतला आहे, पीठ मळण्यासाठी पाणी आणि कलर येण्यासाठी मी हळद घेतलेली आहे. जर तुमच्याकडे कलर असेल तर तुम्ही कलर टाकू शकता. चवीपुरते मीठ, तेल आणि तूप घेतलेलं आहे. आता मी मैदा यांना चाळून घेते. आणि हा थोडा 1 टेबलस्पून रवा आहे तो पण चाळून घेते. त्यामध्येच 1 चिमूटभर मी हळद, चवीपुरतं मीठ आणि हे सर्व असं एकत्र हलवून घे. मी थोडं गरम तूप केलेलं आहे कारण आपली पुरी खास्ता होण्यासाठी, आणि ते न मळता मी जरा चमच्याने हलवते. पिठामध्ये कसं तूप बघा मळून घेतलंय, आणि आता मी याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून त्याचा गोळा बनवते. हा गोळा थोडा घट्टच मळून घ्यायचा आहे. आता मी हा गोळा एकदम असा घट्टशेर मळून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता मी हे 10 मिनिटांसाठी असाच झाकून ठेवते. आता मी 10 मिनिटांसाठी पीठ सेट करायला ठेवलेलं आहे आणि पाक करायला घेऊया. मी 1 वाटी साखरेसाठी 1/4 वाटी पाणी भरते. त्याचमध्ये मी ही जी वेलची आणि ही साखर पूर्ण त्याच्यात विरघळायला टाकते. पाकाला उकळी आलेली आहे. आता मी बघते पाकाला, हे बघा एक तरी उकळी आलेली आहे. आपण पीठ बघूया, 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण पीठ मळायला घेऊया. आता आपण याचे छानसे बारीक बारीक गोळे करून घेऊया. आता मी गोळे बनवून झालेत. आता मी लाटायला घेते. गोळे मैद्याच्या पिठामध्ये बुडवायचे आणि लाटायला घ्यायचे. आपल्या पुऱ्या असतात तेवढ्यापर्यंत लाटून घ्यायचं, कुठे जाड कुठे बारीक ठेवायचं नाही, सगळीकडून सेम आकार द्यायचा. दुसरी गोळी घेऊया आणि दुसरी लाटी लाटू. तोपर्यंत तेल आपलं तिकडे गरम होईल. मी अशा 2 लाट्या लाटून घेतल्या आहेत. आता मी तुम्हाला की नाही बघूया. गोळा वरती आलाय.
पुरी टाकलेली आहे, थोड़ा गैस फास्ट केला आहे। आता ह्या पुरीला कसं करायचं आहे, एका साइडने परतली की दुसऱ्या साइडने परतताना अशी त्याच्यावर करंजी सारखे ठेवायची, म्हणजे ती त्याला बरोबर चिटकून जाते। तळलेली पुरी पाकात टाकायची आणि दोन्ही दोन्ही बाजूने तिला पाकामध्ये घोळायची आणि दुसऱ्या प्लेटमध्ये आणि अशी ठेवायची। कोवरं भरभरायचं, थोडी खसखस भरभरायची आणि थोडे तीळ भरभरायचे। अशा फ्री टाकते एका साइड की दुसऱ्या साइडून पण तळायची आणि लगेचच तिला अशी घडी घालायची करंजीच्या सारखी। मग अशा प्रकारे त्याला करंजीचा आकार येतो आणि तिला पाकात दोन्ही साइडने बुडवायची आणि त्याच्यातून ही अशा प्रकारे दुसरी पुरी आपण पाकातून वेतून काढूया आणि त्याच्यावरही आमचं कोवरं भरभरूया, तीळ भरभरूया आणि खसखस। अशा प्रकारे मी मखमली पुऱ्या पूर्ण बनवल्या आहेत। तुम्हाला जर ह्या आवडल्या तर तुम्ही मला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।